अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। मराठा क्रांति मोर्चा मनपा चुनाव में उतारेगा उम्मीदवार, राजनीतिक दलों से टिकट की मांग। आरक्षण की मांग के लिए विशाल आंदोलन के जरिए मशहूर हुआ मराठा क्रांति मोर्चा अब नवी मुंबई मनपा चुनाव में अपना उम्मीदवार उतारने की तैयारी में है। मंगलवार को वाशी के मराठा भवन में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में इसकी जानकारी देते हुए क्रांति मोर्चा के नवी मुंबई समन्वयक अंकुश कदम ने कहा कि नवी मुंबई में मराठा समाज की आबादी तकरीबन 55% है। बीते 4 साल से समाज अपने आरक्षण और अधिकार के लिए सड़क पर संघर्ष कर रहा है, लेकिन हर पार्टी ने इसे नजरअंदाज किया है। कदम ने राजनीतिक दलों से मनपा चुनाव में मराठा क्रांति मोर्चा के कम 1 सदस्य को टिकट देने की मांग की है। समन्वयक ने कहा, जहां जहां मराठा समाज की बहुलता है या जहां प्रभाव है वहां प्रतिनिधित्व मिलना चाहिए। यदि ऐसा नहीं होता है तो मराठा समाज पुरस्कृत उम्मीदवार को समर्थन देगा। गेली 4 वर्ष मराठा समाज संपूर्ण रस्त्यावरती उतरून आंदोलन करत होता आपल्या न्याय हक्कासाठी। या शिस्तबद्ध आंदोलनाची मोर्चाची जगभरात दखल घेण्यात आली। या सर्व आंदोलनात आमच्या काही मागण्या मान्यही झाल्या आणि अजूनही काही मागण्या प्रलंबित आहेत। यामध्ये आमच्या काही बांधवांना बलिदानही द्यावे लागले। ही सर्व पार्श्वभूमी असताना आम्हाला असे जाणवले की आपल्या समाजाबद्दल तळमळ असणारे लोकप्रतिनिधी सभागृहात पोहोचवले नाही, त्यामुळे आम्हाला रस्त्यावरती उतरण्याची वेळ येत आहे। म्हणून मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबई सर्वच राजकीय पक्षांना आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ नवी मुंबईमध्ये 50-55% मराठा समाज वास्तव्यास असून राजकीय पक्षांनी या टक्केवारीचा विचार करून जास्तीत जास्त आमच्या बांधवांना उमेदवारी द्याव्यात अशी पहिली आमची मागणी आहे। त्याच्यामध्ये दुसऱ्या मागणीमध्ये ज्या प्रभागामध्ये मराठा समाजाचे उमेदवार असतील त्या उमेदवारांना समाजाप्रती त्यांचे योगदान किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या बद्दल त्यांचं असणारं काम हे बघून मराठा क्रांती मोर्चा त्या बांधवांना जाहीरपणे पाठिंबा देणार आहे। सर्वच पक्षांना एखाद्या प्रभागात मराठा उमेदवार दिले तर त्या उमेदवारांच्या मध्ये मराठा क्रांती मोर्चातील योगदान व समाजाबद्दल केलेले कार्य, म्हणजे एका वार्डमध्ये 2 मराठा समाजाचे उमेदवार दिले तर त्या उमेदवारांचं त्या समाजाबद्दल असणारे कार्य आणि योगदान याचा पूर्ण समिती अभ्यास करून त्या बांधवाला किंवा त्या कॅन्डिडेटला आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहोत। एखाद्या प्रभागात कुठल्याच पक्षाने मराठा उमेदवारांना उमेदवारी न दिल्यास किंवा ज्या प्रभागामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं योगदान नसलेले उमेदवार असतील अशा प्रभागामध्ये किंवा ज्या वार्डमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुरस्कृत उमेदवार आम्ही देऊ। ज्या उमेदवारांना आम्ही जाहीर पाठिंबा देतोय किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून विविध प्रभागामध्ये आम्ही पुरस्कृत उमेदवार देतोय, या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक आणि राज्यातील प्रमुख कार्यकर्ते मराठा क्रांती मोर्चाचे जाहीर सभा व प्रचारासाठी येतील। मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये एक ऐतिहासिक क्रांती घडवून आणेल असं मराठा क्रांती मोर्चाकडून आपल्याला संबोधलं जात आहे। बता दे कि जो समाज अब तक यह कहता आ रहा था कि वह राजनीतिक नहीं है, अब वही समाज खुद मनपा चुनाव के लिए खुले तौर पर प्रत्याशी की मांग कर रहा है। अब देखना यह होगा कि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी एवं कांग्रेस मराठा समाज के कितने सदस्यों को टिकट देते हैं। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।